सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जर्डेश्वर कारखान्याला 2017 सालापासून 237 कोटी एवढ्या रकमेची मंजुरी केलेली आहे. एकूण कर्जाचं जे वाटप आहे, हे वाटप करताना आम्ही सर्व बाबी पाहत असतो. त्याच्यामध्ये असणारा स्टॉक, ह्या सगळ्या बाबी बघून त्याचं वाटप होत असतं. तर 128 कोटीचं कर्जाचं वाटप झालं आणि त्याच्यापैकी 97 कोटी 37 लाख एवढे त्याचं आज आउटस्टँडिंग. आता हा जो निलाव झाला तो 2010 साली झाला. त्यावेळेला त्याची व्हॅल्यू होती त्याप्रमाणे 65-65 कोटीला तो कारखाना घेतलेला आहे. मात्र नंतरच्या काळामध्ये काय झालं, त्यांच्यामध्ये एक्सपान्शन झालं कारखान्याचं मोठ्या प्रमाणात. 2500 7000, आता पुन्हा 7000 12000 होतोय. ओजन प्लँट उभा राहिला, डिस्टिलरी प्लँट उभा राहिला, त्यामुळं आपोआप त्याचं व्हॅल्यू वाढत गेली. तिथं मशिनरी आली, तिथं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं, त्यामुळं त्याची जी व्हॅल्यू होती, त्याचं जे मूल्यांकन होतं, ते मूल्यांकन आणि त्याची परतफेड क्षमता सगळी विचारात घेऊन आम्ही कन्सॉर्शियम बँक म्हणून त्याचं असा कर्ज पुरवठा केला जातो. खरं म्हणजे हे राजकीय दबावापोटी कर्ज वगैरे दिलेलं नाही किंवा दिलं जात नाही. सातारा जिल्हा बँक ही बँक तर आपल्याला माहिती आहे, राजकारण विरहित ही बँक आहे. आपण बघतो सातत्याने ह्या कुठल्या गटाचा किंवा कुठल्या तटाचा इथं पाहिलं जात नाही. फक्त त्याची पत असली पाहिजे, पुरेसं तारण असलं पाहिजे, ह्या सगळ्या बाबी बघूनच आपण कर्ज पुरवठा करत असतो. आता जर्डेश्वर कारखाना आमच्याकडे आल्यानंतर आम्ही या सगळ्या बाबी बघितल्या, तपासून घेतल्या, त्याचं अप्रायझल रिपोर्ट आम्ही तयार करून घेतला आणि सर्व बाबी व्यवस्थित असल्याची खात्री करूनच आम्ही कर्ज पुरवठा त्या कारखान्याला केलेला आहे. कोणत्याही दबावाखाली काही कर्ज पुरवठा केलेला नाही. आणि हे सगळं जे आपले मंजुरीचे जे प्रस्ताव आहेत कारखान्याचे, आदरणीय संचालक मंडळापुढे ठेवले जातात, त्याच्यात सांगोपांगी चर्चा होते आणि मगच त्याला मंजुरी दिली जाते. त्याप्रमाणेच अत्यंत नियमानुसार ही कर्ज मंजुरी आपण दिलेली आहे. साहेब, एक शेवटचा प्रश्न की जिल्ह्यातल्या इतर साखर कारखान्यांना असं कर्ज दिले गेलेलं आहे? हा, सातारा जिल्हा बँकेनं 5 सहकारी साखर कारखाने आणि 2 खाजगी कारखान्यांना कर्ज पुरवठा केलेला आहे. सर्व कारखान्यांचा आत्ता 1700 कोटी आउटस्टँडिंग आहे. म्हणजे आमचा जो कर्ज पुरवठा आहे 5500 कोटीचा, त्यातलं 1700 कोटीचं आउटस्टँडिंग आहे साखर कारखान्याने दिलेलं कर्जाचं आहे. आणि त्याचबरोबर मी मगाशी म्हणलं पीक कर्ज, ज्याला शेतकऱ्यांना 0% उपलब्ध करून दिलं जातं 3 लाखाचं, त्याचं आउटस्टँडिंग आहे 1800 कोटी. त्यामुळं शेतकऱ्यांना, कारखान्यांना, सर्व घटकांना या बँकेमार्फत हा व्यवस्थित असा कर्ज पुरवठा केला जातो. आणि मध्यवर्ती बँकेचे जे आता सभासद आहेत किंवा शेतकरी वर्गाकडे जास्त सभासद आहेत, त्यांच्यासाठी आता तुम्ही काहीतरी आवाहन करायचं? तर माझी ह्या सर्व माझ्या आमच्या बँकेवर विश्वास ठेवणारे आमचे शेतकरी बांधव, ग्राहक आणि सर्व जे आमच्या बँकेवर जे ठेवीदार विश्वास ठेवलेला आहे, ठेवतात अनेक वर्ष, त्यांना माझं एकच आव्हान आणि विनंती असं राहील की ही जे आमच्या येळजीची बँकेवर राडा, हे सातारा जिल्हा बँक राडारावर आहे असं काही नाही. फक्त त्यांनी कशा पद्धतीनं कर्ज पुरवठा केलेला आहे हीच माहिती मागवलेली आहे, हेच मी आपल्याला या ठिकाणी नम्रपणे सांगतो. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका कृपया, आणि बँकेवर जो विश्वास आहे तो असाच वृद्धिगंत करा हीच मी विनंती करतो आणि माझं निवेदन संपवतो. धन्यवाद.